यांचा चढता उतरता क्रम लावा यातील एक उदाहरण आज आपण सोडविणार आहोत. 26, 19, 47 तीन संख्या दिलेल्या आहेत. या तीन संख्यांचा सर्वात आधी आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावत असताना यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती ते आधी शोधूया. 26, 19, 47 याच्यात सर्वात लहान संख्या आहे 19. मग आपण सर्वात पहिले 19 ही संख्या लिहूया. त्यानंतर 26 आणि 47 या दोन संख्या आहेत. आता ही सर्वात लहान संख्या, या सर्वात लहान संख्येच्या अजून थोडी मोठी संख्या शोधूया. ती संख्या आहे 26. पहा, सर्वात लहान संख्या त्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या. आणि सर्वात मोठी संख्या या तिघांमध्ये कोणती आहे तर सर्वात मोठी संख्या आहे 47. अशा प्रकारे लहान संख्या त्यापेक्षा मोठी अजून त्यापेक्षा मोठी अशा प्रकारे जो क्रम असतो त्याला चढता क्रम असं म्हणतात. उतरत्या क्रमामध्ये ह्या क्रिया उलट होतात. उतरत्या क्रमामध्ये आधी सर्वात मोठी संख्या कोणती ती शोधली जाते. सर्वात मोठी संख्या 47 ही सर्वात मोठी संख्या आहे. आता सर्वात मोठी संख्या त्यापेक्षा थोडी लहान आणि सर्वात लहान याप्रमाणे आपण मांडणी करायची आहे. 47 जर आपण ही संख्या कमी केली तर त्याच्यापेक्षा थोडी लहान संख्या 26 आहे आणि सर्वात लहान संख्या या तिघांमध्ये 19 आहे. उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या त्यापेक्षा अजून लहान आणि सर्वात लहान अशा प्रकारे उतरता क्रम असतो. याप्रमाणे आपण चढता क्रम व उतरता क्रम कसा लावावा याचं उदाहरण सोडविलेलं आहे.